विचाराचा एक नेता, त्यांची जयंती आपण साजरी करतो. त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे. एक शंकरराव चव्हाण साहेबांसारख्या एक नेत्यांची आज खरं महाराष्ट्राला गरज आहे. आणि त्यांच्यासारखा परखड आणि वैचारिक मत मांडणारा एक असं नेतृत्व आपल्यातून दिलेलं आहे. आणि त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा एक असा इतिहास घडवलेला आहे की त्या इतिहासाची आज पुनरावृत्ती होऊ शकत नाही. असेल मराठवाड्याला पाणी पोहोचवण्याचं काम जर तुम्ही केले असेल, आता मी या शंकरराव चव्हाण साहेबांना केलं. मराठवाड्याचा विकास जर तुम्ही केला असेल, त्यामध्ये एक नंबर औरंगाबाद, तर त्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा. की आपल्या देशामध्ये अनेक प्रवृत्तीचे लोक राहतात, अनेक विचाराचे लोक राहतात, काही जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या जातीय विचारातून मराठा महासंघाचे आमचे आदरणीय शिष्टान बाबासाहेब पंगीय, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकामध्ये रिडल्स इन हिंदुइझम ह्या पुस्तकाचा ज्यावेळेला शिष्टान बाबासाहेबांनी मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये त्यांनी खूप मोठा विरोध केला आणि मुख्यमंत्र्यांकडे डिप्युटी शेट्टी घेऊन गेले. परंतु शंकरराव चव्हाण साहेब ॲडव्होकेट होते, विद्वान होते, त्यांना संपूर्ण माहिती होती. त्यांनी बाबासाहेबांचा सर्व आत्मजीवनी वाचलेलं होतं आणि बाबासाहेबांपर्यंत त्यांना कळालेला होता. तर त्यांनी एक सांगितलं शिष्टान बाबासाहेबांना की रिलाजी विचार ते बाबासाहेबांकडे त्यांना जे लिहिलं ते एका हिंदू माणसाने ते आपला स्वतःच्या नेत्याबद्दल आपल्या देवीकरिता लिहिलेलं आहे. म्हणजेच त्यांनी जे लिहिलं ते सत्य आहे.